अप्पा बापू अक्का ही गोष्ट आपल्या पाच जणांमध्ये राहिली पाहिजे. घरात कोणाला कळतं का म्हणे? सिद्धू आमचं ठीक आहे रे, पण नानीचं काय करशील? बघायला गेलं तर बापू लपवणं आपल्याला पण अवघड जाणार आहे. मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुम्हाला ही साधी गोष्ट जमणार नाही. या सगळ्यामुळे आमचं लग्न असं नको म्हणू रे. अरे तुमचं लग्न कसं मोडणार नाही याचाच विचार करतोय मी, पण काय करावं हेच कळत नाहीये. मी सांगतोय तसं करा, घरी गेल्यावर हा विषय काढू नका. अरे पण त्यांनी विषय काढला तर? आपल्या घरची माहिती आहे ना, कोणी उद्या आपल्या घरी काय झालं काय नाही झालं हे सगळं विचारतातच ना. आपण एक काम करू, मुंबईत काय घडलं हे गावी कुणालाच सांगायचं नाही, आणि काय सांगायचं याचा विचार आपण गाडीत करू. बर ठीक आहे, मग निघायचं का? हो चला चला बसा. आदिती तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घे. सिड मला नाही पटत हे सगळं, हे खोट बोलणं गोष्टी लपवणं, त्यापेक्षा आपण त्यांना सगळं खरं सांगून टाकूया. ते चिडतील ओरडतील, पण आपलं प्रेम खरं असेल ना तर माफ करतील आणि स्वीकारतील ते. मी येते तुमच्या बरोबर, मी बोलते तात्यांशी आणि बयोबाईंशी. नाही नको आदिती, आत्ता वेळ नाहीये. मी अंदाज घेऊन बोलीन त्यांच्याशी, आणि जर मला काही वाटलं तर मी तुला सांगेन बोलायला. पण तोपर्यंत बयोबाई आणि तात्यांना इतर कोणाकडून काही कळलं तर? हे बघ, जे काही सांगायचं ते आपण सांगायचंय. हो आपणच सांगायचं, आणि इतर कोणाकडून कळणार नाही याची काळजी मी घेईन. काय आदिती, फक्त आत्ता अचानक सांगितलं तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होती म्हणून. आणि हो काही झालं तरी आपलं लग्न तुटलेलं नकोय मला. सिड होईल ना आपलं लग्न? तुला या माणसांना नाही गमवायचंय मला. माझ्यावर विश्वास आहे ना, मी सगळं नीट हँडल कर. तुझ्या मॉम डॅडचं नातं तुटतंय म्हणून आपलं नातं जुळणार नाही असं कसं होईल? सगळे छान आहे आदिती, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, घटस्फोट हा शब्द देखील काढायचा नाही. बाय. नीट जा. अगं बाई काय फुटलं? अरे देवा, ग्लास ठेवायचंच विसरलो. हे फुटले सगळे ग्लास, हे असंच होतं बघा, फुटत तुटत सगळीकडे घसच फोट. डिवोर्स? नो नो, घटस्फोट. साऊंड नाईस ना मिलिंद? वाव, या घटस्फोटामुळे त्या गुळपोळी गावात मोठा स्फोट होणार आहे. एक तीर में दो निशान, माझी तुझ्यापासून सुटका आणि आदितीची त्या सिद्धार्थ पासून आणि त्याच्या घरच्यांपासून सुटका. सगळं अगदी माझ्या मनासारखं घडतंय सर. थँक यू. चेअर्स मिलिंद. आज तू माती खाल्लीस, बट इट्स गुड.
त्या सिद्धार्थच्या घरच्यांसमोर तू आपल्या डिवोर्स बद्दल बोललास. त्यांनी आपलाच फायदा झालाय. सो लेट्स सेलिब्रेट. महालक्ष्मी, अगं या सगळ्यामध्ये आधी तिचा थोडा तरी विचार कर ना. लाज वाटत असणार आहे तिला आपली. आपली आपली नाही, तुझी. तू मूर्खासारखं बोलून बसलास. अरे मी तर फक्त अदितीच्या भल्याचाच विचार करतेय. तो मुलगा अदितीला सूट करत नाही. हिच्या मुलीनी करावं की त्या सिद्धार्थची लग्न? पण मॅडम, खरोखर ती माणसं खूप चांगली आहेत. हो हो, नोकर आहेस ना, काम झालंय तुझं. जस्ट गो. मिलिन, आता त्या जुनाट विचाराच्या लोकांना कल्चरल शॉक बसणार आहे आणि ते स्वतःच अदिती आणि सिद्धार्थचं लग्न मोडणार आहेत. मिलिंद, अदिती आणि सिद्धार्थचं लग्न जर मोडलं ना, तर त्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील. बिचारी ती माणसं पहिल्यांदा आपल्या घरी आली आणि तू काय बोलून बसलास. हो ना अदिती बेटा? महालक्ष्मी, स्टॉप इट. हे अदिती समोर नाटकं करणं ना आधी बंद कर तू. मी का नाटकं करू? अरे मी आई आहे तिची. नानी आणि बयोआजींनी पण हेच सांगितलंय की कोणतीही आई फक्त तिच्या मुलीच्या भल्याचा विचार करते. पण तुला हे कसं कळणार? बाईचं आयुष्य बाईलाच कळतं. हो ना अदिती बेटा? तुला जर हे कळलं असतं ना, तर तू आपल्या डिवोर्स बद्दल त्यांच्या समोर बोलला नसतास. अदिती बेटा, बट आय एम सॉरी, मी चुकलो. मला मान्य आहे, मी ओघात बोललो, पण मी तुझ्या पाठीशी आहे. मी हिच्यासारखं त्या लोकांना काही बोलून अपमानित नाही करत आहे. मिलिंद, तुझी चूक तू मान्य कर. मी माझ्या चुका मान्य करतो, तुझ्यासारखं चुकांवर पांघरून नाही टाकत आहे. मिलिंद, बस बस. काय चूक काय बरोबर यात मला पडायचंच नाही. आता आयुष्यात पुढे तुम्ही काहीही करा, कितीही भांडा, पण यापुढे काही दिवस हे प्रकरण शांत होईपर्यंत घटस्फोट हा शब्दही काढायचा नाहीये कोणी. बाळा काका. हा बाळा काका, बोल. घटस्फोट म्हणजे काय रे? काय 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 बोललास, परत बोल. अरे घटस्फोट म्हणजे काय दुमण्या? पण तुला कसं कळलं की? अरे काय बोलतेस तू, कुठून ऐकलास? अरे घरात मोठी माणसं बोलत होती, तिथून मला त्यांनी रूम मध्ये पाठवलं म्हणून तुला विचारतोय. मला सांग, कोण कोण बोलत होते? तात्या, बयोबाई, सगळेच. घटस्फोट मिळणार, घटस्फोट देणार. सिद्धू ऐक ना, मुंबईवरून येताना घटस्फोट आणशील का? काय हे कसा असतो तो? मोठा स्फोट होतो का त्याने? सुद्धा एक बॉम्बपेक्षा पण मोठा. त्याला घटस्फोट का म्हणतात? घट बसतात त्या दिवशी फोडतात का आवाटा का? का दिवाळीला मला फोडायचा घटस्फोट? अरे दुमण्या, अरे तू काय फटाका आहे का आणायला? तू ठेव फोन, ठेव. रत्ना, तू माझी मुलगी आहेस आणि हे आपल्या घरचे संस्कार नाही आहेत. अहो अहो, तुम्ही हे पाणी तरी घ्या. नकोय मला पाणी. आणि घटस्फोट हा शब्द देखील या घरात नकोय. अहो तात्या, पण मी घटस्फोट हा शब्दच उच्चारला नाहीये. मग ही बॅग घेऊन इथे राहायला आली याचा अर्थ काय समजायचा? आम्ही
तात्या आओ जरा शांत व्हा, आओ त्रास होईल तुम्हाला। ही बॅग घेऊन आली आहे ना, याचा जास्त त्रास होतोय मला। रत्ना, रत्ना ग, तू ही घरची मुलगी आहेस, तू इथे कधी पण येऊ शकतेस, किती पण दिवस राहू शकतेस। अगं तुला इथे कोणी बोलणार नाही, पण असं सासरचं घर वाऱ्यावर सोडून येणे योग्य आहे का? अगं पण माझे सासू सासरे, सारखं आपलं मूल हवं होतं, मूल हवं होतं असा दोषा लावून बसले। काय तर म्हणे, आम्ही जायच्या चिमुकली पावलं दिसली असती तर बरं झालं असतं। अंगा खांद्यावर नातवंड खेळवता आली नाही असंही म्हणतात। बघा, अजून उशीर झाला ना, तुम्हाला पण सगळे असेच पडपडतील। अल्लू, तुला या घरात असं कोणीही बोलणार नाही, अगं उलट तुला सगळे समजून घेतील। अहो मग आपण काय चान्सेस घ्यायचा नाहीये का? आधी तू ग्रॅज्युएट हो। तुम्ही ना तुमची जिद्द सोडा, नाही तर मला पण उद्या ना घटस्फोटाचा विचार करावा लागेल। हो का? मग हे एकदा तात्यांसमोर बोल ना। अग पण असं घरात काही झालं म्हणून कोणी घर सोडून येत का? हो येणार, हे माझं हक्काचं घर आहे, मला इथे येऊन आनंद मिळतो, मी येणार। यायला काहीच हरकत नाहीये, पण हे असं घर सोडून येणार, हे लोक काय म्हणतील? अजिबात सहन केलं जाणार नाहीये, मला चालणार नाहीये, मला अजिबात। तुम्ही बसा बरं, बसा, आधी शांत व्हा, पाणी घ्या। अहो ब्लड प्रेशर वाढेल तुमचं, शांत व्हा। रत्नाक्का तू जरा शांत हो ना। सिद्धू पटकन थांबव, मला बाथरूमला जायचंय। अग हो हो, बापू उतरा लवकर हळू हळू। पोहोचलास? नाही अजून पोहोचलो नाही, प्रवासात आहे। पर मला सांग, तुझ्या घरात जे काय घडलं ते तुझ्या मॉम डॅड पैकी कोणी माझ्या गावाला फोन करून सांगितलंय का? नाही रे, का काय झालं? काही नाही ग, त्या दुमण्याचा फोन आला होता, घटस्फोट म्हणजे काय विचारत होता। काय? हो म्हणजे तात्या तसं घरामध्ये बोलत होते, पण मला सांग ना, तुझ्या मॉम डॅडनी ते सांगितलं नसेल ना? नाही रे, मी आत्ताच त्यांच्याशी बोलले, म्हणाले घटस्फोट हा शब्द सुद्धा काढायचा नाही म्हणून। पण डॅडनी सॉरी म्हणायला फोन केला असेल तर? अरे बापरे, बरं प्लीज तू एकदा त्यांना विचार ना। हो मी विचारते आणि कळवते। थँक्यू। मला नाही वाटत आदितीच्या घरच्यांनी काही सांगितलं असेल। मग चला निघायचं। नानीने फोन केला असणार, प्रवासात 10 वेळा खाली उतरते तेव्हाच कधीतरी हिने फोन केला असणार। नाही हो, मी पण तिच्या बरोबर होते, माझ्या समोर तर नाही केला तिने फोन। नानी अक्की तुझा जरा फोन दाखव। शेवटचा फोन बयोजीला केलाय। हो का? नानी तू घरी काही सांगितलंय? मला नाही आठवत मी घरी केव्हा फोन केला होता ते, आणि केला असेल तरी कशासाठी केला होता तेही नाही आठवत आता मला। बोंबला डॅड, 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 काय झालं बेटा, का बोलवलंस? एक मिनिट मॉम, मॉम, काय झालं अदिती बेटा? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय। अरे पण झालं काय? डॅड, मी इतकं सांगून सुद्धा तू सेठच्या घरी फोन केलास आणि तुमच्या डिवोर्स बद्दल सांगितलंस। व्हाट? मी फोन केला?
ओ गॉड, मिलिंद तू पुन्हा माती खाल्लीस? महालक्ष्मी शट अप। हे बघ बेटा, मी फोन केलेला नाहीये। डॅड, तू चांगल्या हेतूने फोन केला असशील, पण मी सांगितलं होतं ना हा विषय नाही काढायचा म्हणून। आदिती, मी फोन केलाच नाहीये। आणि एक मिनिट, हा असेल की माझा, बघ चेक कर, घे तू, बघ चेक कर। तू फोन केला नाहीयेस तर मग? आय थिंक महालक्ष्मीने फोन केलाय आणि ती आता नाही म्हणते। मी का करेन फोन? आदिती, माझा फोन चेक कर। तुम्ही दोघांनी फोन केले नाहीयेत हे चांगलंच केलं, पण यापुढे प्लीज घटस्फोट या विषयावर बोलू नका एकमेकांशीही आणि इतर कोणाशीही। सिद्धूचा फोन। हॅलो, मिळाला का घटस्फोट? वाजेल ना चांगला? दुमने, अरे कुठे आहेस तू? माझ्या खोलीत। दुमने, नीट ऐक मी काय सांगतोय ते। हे बघ, तात्या जिकडे बोलतायत ना तिकडे फोन घेऊन जा आणि शांत उभा रहा, काही बोलू नकोस। कसा जाऊ? लहान मुलांना ऐकायचं नाही म्हणून तर आम्हाला इकडे पाठवलं। हे बघ, मी सांगतोय तसं कर, पण हा तिथे जाशील तर शांत उभा रहा, अजिबात काय बोलू नकोस, कळलं? मन ओरडले तर? मी आहे ना, तू जा। तूच रे, तुम्हाला मोठा समजतो, बाकी सगळे मला लहान समजतात। ठीक आहे, मी जातो, पण तुम्हाला 10-12 घटस्फोट घेऊन येशील ना? तू आता जातो का नाही? हो हो, जातो जातो। हे घर, या घराचे संस्कार सगळ्यांनी लक्षात ठेवा। मी सगळ्यांना समजून घेतो, याचा अर्थ मी सगळं सहन करणं असं अजिबात होणार नाही। नाती जोडायला शिका, जोडायला तोडायला नाही। नाती तोडणाऱ्या माणसाला या घरात अजिबात थारा नाही। बयो बाई, अहो शांत राहा। अजिबात नाही। अहो तुमचं ब्लड प्रेशर वाढे, शांत व्हा ना तुम्ही, शांत व्हा। नाही, आण तो मोबाईल इकडे, वाटलंच मला तुझ्याकडे असेल म्हणून जेव्हाचा शोधत होतो। आणि काय रे, तू इथे कशाला आलास? सांगितलंय ना की लहान मुलांचं इथे काही काम नाही म्हणून। पण मी मोठा झालोय। इथं काय चाललंय तुला काही कळतंय का? हो, मी पण गेलेल घटस्फोट। उगाच काहीतरी बडबड करू नकोस, चल जा इथून। सिद्धूचा फोन? हा सिद्धू, तू आहेस का? हो बाळाकाका, मला सांग घरी काय चाललंय? नाती तोडणाऱ्या माणसांना ह्या घरात थारा नाही म्हणजे नाही। शांत। अरे तात्या भडकलेत, तुम्ही या ना लवकर। आदिती नाहीये ना बरोबर? नाही। बर, आदिती समोर हे सगळं नको ना म्हणून। अहो शांत राहा। अजिबात नाही। बापरे, तात्या परत भडकले, ब्लड प्रेशर वाढायचं। मी बघतो, या तुम्ही लवकर। हा, मला आत्ता आठवलं, मी बयोबाईंना का फोन केला होता ते। मी बयोबाईंना यासाठी फोन केला होता की आम्ही निघालोय, पोहोचू लवकरच। नानी काकी, घरी तू सांगितलं नाहीस, मग घरी कसं कळलं घटस्फोटाचं?